संभाजी तलाव मागच्या अनेक वर्षापासून प्रदूषणाने ग्रासलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. या भागातील जनेचं पाणी धर्मवीर संभाजी तलावामध्ये मिसळलं जातं. त्यासोबतच या भागातील सदोष ड्रेनेज व्यवस्थेमुळं भर उन्हाळ्यामध्ये देखील ड्रेनेज चोकअप होऊन इथल्या टेलिग्राफ सोसायटीमध्ये ड्रेनेजचं पाणी पसरत आहे. त्यामुळे दुर्गंधी, त्रास, आजार, सापांचा प्रादुर्भाव अशा अनेक समस्यांना या भागातील नागरिकांना तोंड द्यावं लागतं आहे. त्यामुळं काल आम्ही महानगरपालिकांच्या आयुक्तांची भेट घेतली होती आणि धर्मवीर संभाजी तलाव पूर्णपणे प्रदूषणमुक्त झाला पाहिजे आणि या तलावामध्ये ड्रेनेजचं एक थेंबसुद्धा पाणी जाऊ नये अशा पद्धतीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यासोबतच येथील सदोष ड्रेनेज व्यवस्था आहे ती दुरुस्त करण्याची देखील मागणी केली. संभाजी आरमारच्या या मागणीचा लगेच दखल घेत महापालिका आयुक्तांनी आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय संदीपजी कारंजेसाहेब यांना या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्यासाठी पाठवलं. त्यांनी या भागाची पाहणी केली आणि येथील जी सदोष ड्रेनेज व्यवस्था आहे ती तात्काळ दुरुस्त करण्याचं त्यांनी संबंधित खात्याला अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. एका आठवड्याच्या आत ती ड्रेनेज व्यवस्था दुरुस्त होईल आणि सोबतच महानगरपालिकेचं जे ड्रेनेजचं पाणी धर्मवीर संभाजी तलावामध्ये मिसळत आहे ते पूर्णपणे बंद होण्यासाठी महापालिकेने 61 लाखाची निविदा प्रक्रिया राबवली आहे आणि पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्णपणे करून देण्याची खात्री महापालिका आयुक्तांनी दिलेली आहे. संभाजी आरमार यापुढे देखील या प्रश्नाचा असाच पाठपुरावा करत राहील. जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर.